कमी कमी येते. हॅलो 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 हॅलो. बाबा धरत वडा. हॅलो 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 हॅलो. वरचीच पट्टी धरा. हॅलो हॅलो हॅलो. हरी हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल भवता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल
जानी आवडे तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। भवता सुप्रभाची जोडी म्हण विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा। तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा। सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखा देवीवर, देवीवर तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा। बाप रघुमा देवीवर, बाप रघुमा देवीवर, देवीवर तोहा विठ्ठल बरवा। अरे तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल, तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल विठ्ठल, तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा। जय जय राम कृष्ण, हरि 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 जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरि जय जय राम राम कृष्ण, हरि जय जय 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 राम। वरच्या पट्टीत, वरच्या सप्तकात भवानी आई रोड गावाहीन तुला, भवानी आई रोड गावाहीन तुला, भवानी आई रोड गावाहीन तुला, भवानी आई रोड गावाहीन तुला। मला भवानी आई रोड गावाही न तुला, भवानी आई रोड गावाही न तुला, रोड गावाही न तुला। ओ सत्वर पाव गे मला भवानी आई, सत्वर पाव गे मला भवानी आई रोड गावाही न तुला, भवानी आई रोड गावाही न तुला, रोड गावाही न तुला। सासरा माझा गावी गेला, सासरा माझा संपोजा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा त्याला तुला रुड गावाही न तुला, भवानी आई रुड गावाही न तुला, रुड गावाही न तुला। ए सतवर पाव गे मला, भवानी सतवर
आई रुढ़ला भाई न तुला भवानी आई रुढ़ला भाई न तुला एकटीच राहू दे मला
यानंतर श्रीहरी भक्तिपरायण नवनाथ महाराज जाधव आणि संतोष महाराज संबळे दोघं चाल म्हणतील. श्रोते मंडळीने विनंती आहे, मोबाईल आपले सर्व बंद करून ठेवा, मौनामध्ये ठेवा. सत्वर पावगे सत्वर पाव के मनाय मनाय सत्वर पाव के मनाय मनाय भवानी आई रोडगा वाहीन तुला तुला
तुला
बाबा सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला भवानी आई रुडगा वाहिन तुला सासू माझी जाच करीते लवकर निर्दळी तिला भवानी आई रुडगा वाहिन तुला जाऊ माझी फडफड बोलते बोडकीच करग तिला भवानी आई रुडगा वाहिन तुला नंदेच कार्ट किरकिर करीत मॉनिटरचा आवाज वाढवा येत नाही नंदेच कार्ट किरकिर करीत खरुजच हो दे त्याला भवानी आई रुडगा वाहिन तुला दादूला मारुनी आहुती देईन मोकळीच करगे मला भवानी आई रुडगा वाहिन तुला एका जनार्दनी सगळेच मरू दे मंडपातले सोडून एकटीच राहू दे मला भवानी आई रुडगा वाहिन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रुडगा वाहिन तुला काळी चार अनादि अंबिका भगवती
अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, बोध परडी घे बोने हाती, बोध परडी घे बोने हाती, अरे बोध परडी सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिम विलोकितो येन समाधी राजा, वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते चिवंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता, सत्वर पावगे मला भवानी आई रुडगा वाहिन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रुडगा वाहिन तुला, सेवेकरता निवडलेला अभंग, पैठण निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा अत्यंत गोड सुंदर भारुड्या प्रकरणातील आणि रोडगा या सदरातील अत्यंत गोड असा अभंग आहे, आणि साधक जगदंबेसमोर विकारमुक्त होण्याकरता आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो, किंवा लौकिक भाषेमध्ये देवीला नवस करतोय, विठ्ठला विठ्ठला। उपस्थित सर्व भाविक मंडळी, सज्जन गुणीजन, सर्व महाराज मंडळी, ब्रह्मवृंद, साधू समाज यांच्या भव्य आणि पावन उपस्थितीमध्ये या संभाजीनगर परम पावन नगरीमध्ये स्वानंद सुख निवासी परमादरणीय परमश्रद्धेय गुरुनाम गुरु सद्गुरु योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज तथा अण्णा महाराज यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून या ठिकाणी परमादरणीय परमश्रद्धेय अण्णा महाराज, नाना महाराज, अंबरीश महाराज, अनिरुद्ध महाराज यांच्या प्रेरणेतून, यांच्या मार्गदर्शनाने या 11 दिवसीय भव्य दिव्य भक्ती उत्सवाचं आयोजन आहे, आणि त्यातील या भक्ती उत्सवातील ही कीर्तन सदरातील आजची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला सर्व उत्सव समिती तथा या उत्सवातील या वारकरी सेवेचं नेतृत्व करणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य माझे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तिपरायण कृष्णाजी महाराज आरगडे यांच्या आज्ञेतून, यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे, तरी ज्ञानोबर आहे तुकोबर आहे जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आवाज प्लेन करा दादा, इफेक्ट काहीच नको. आज आपण चिंतनामध्ये शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा भारुड या सदरातील एक गोड अभंग निवडलेला आहे. या भारुडातून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज सासुरवासनीचा सासुरवास संपवण्याकरता तिनं जो देवीला नवस केला आहे त्या नवसाचं एक चिंतन आहे, आपल्याला ते चिंतन करायचंय. बऱ्याच मंडळीला असं वाटेल खरं तर एका महात्म्याच्या जन्मशताब्दीचा हा भक्ती उत्सव आहे आणि त्यामध्ये देवीचा नवस असा विचार का, ह्या अभंगाची निवड का? कारण जेव्हा माझ्या हातामध्ये पत्रिका पडली तेव्हा महाराजांचा जो परिचय मी वाचला त्याच्यामध्ये महाराजांकरता एक शब्द योजलेला आहे, जगदंब स्वरूप. आणि लगेच मला ज्ञानेश्वरीतल्या 12 अध्यायातल्या त्या ओव्या आठवल्या की विश्वमौली ज्ञानोबरायांनी आपल्या सद्गुरूला देवी म्हणून वर्णन केलेलं आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळी मिठी दिधल्या नुटी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय.
गोड असं वर्णन केलं किंवा नव्या अध्यायामध्ये म्हटले, मनोनी आंबे श्रीमंते निज जन कल्पलते अज्ञापी माते ग्रंथ निरूपिणी. म्हणजे सद्गुरूला सुद्धा आई जगदंबा म्हटल्याची आपल्याकडे उदाहरणं आहेत. मग मला असं वाटलं, मला असं चिंतन करावं असं वाटलं की एकनाथ महाराज आई जगदंबेच्या चरणी हा नवस करत असतील, तर मला वाटलं आपण सुद्धा जगदंब स्वरूप असणाऱ्या अण्णा स्वामीच्या चरणी हा नवस करावा म्हणून या अभंगाची मी निवड केली. की नाथांनी देवीसमोर ही आपली याचना केली असेल नाथांच्या भाषेचा विचार करायचा ठरला तर, पण एकंदरीत त्या मंडपातल्या वातावरणाकडे पाहिलं तर सर्व सद्गुरू भक्तपरायण मंडळी ज्यांची अण्णा महाराज स्वामींवर नितांत श्रद्धा नितांत भक्ती आहे असे आपण सर्व मंडळी, मग आपण महाराजांच्या चरणी स्वामीजीच्या चरणी हा नवस करायचा आहे. नवसाची भूमिका मांडण्याआधी एक विचार मांडून जातो. जीवनात ध्येय प्राप्त करण्याकरता दोन पद्धती असतात, एक पुरुषार्थ पद्धती असते आणि एक प्रार्थना पद्धती असते. ज्यांच्या अंगात बळ असतं ते पुरुषार्थानं ध्येयापर्यंत जातात, पण ज्यांच्याकडे बळ नसतं ना ते मात्र प्रार्थनेने जातात. जरा उदाहरण थोडं दुरान्वयाने होईल पण आपल्याला चिंतन करता येईल. जे भरपूर मार्क पाडतात, म्हणजे ज्यांचे 99% जवळजवळ काय आहे त्यांची ज्यांचे मार्क आहेत अशांचा नंबर सहज लागतो, पण एखाद्या कॉलेजमध्ये म्हणा एखादं ॲडमिशन त्यांना सहज मिळून जातं. मात्र ज्यांचे नंबर मार्क कमी आहेत, समजा काही जर हुशार असलेच तर 35% असतील, असे जी मंडळी आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी प्रवेश मिळवण्याकरता कोणाची तरी हांजी हांजी म्हणजेच प्रार्थना करावी लागते. याला मी कायम एक उदाहरण देत असतो. उदाहरण असं आहे, मला आधी औरंगाबाद संभाजीनगर वासियांना एक विचारायचंय, तुमच्या इकडे दिवाळी असते का? कायम शिमगाच दिवाळी असते आणि दिवाळीला आपल्या घरामध्ये लाडू करंज्या केल्या जातात. एक जण गेला, मोठा मुलगा गेला, आईनं लाडू करून एका डब्यामध्ये ठेवले होते. मोठा पोरगा गेला, डब्बा उघडला, त्याच्यातला लाडू काढला आणि खायला लागला. ते बारक्या भावानं पाहिलं. मोठा दादा लाडू खातो, आपल्यालाही लाडू पाहिजे म्हणून तो डब्याजवळ गेला, पण त्याचा डब्यापर्यंत हातच पोहोचेना. त्याने सर्व उपाय करून पाहिले पण त्याचा हात काय डब्यापर्यंत पोहोचेना. मग तो काय करतो, आईजवळ जातो, म्हणतो आई मला लाडू पाहिजे, सकाळी दिला होता ना, मग आता पाहिजे. दादाला होता दिला का सकाळी, मग दादा आता खातो, मलाही पाहिजे. तो बाल हट्ट. शेवटी आई विचार करते, लाडू करून करून कोणासाठी केली, ह्यांना तर डायबिटीसच आहे, सासऱ्याला तर पचतच नाही, लेकरासाठीच केले, मग काय हरकत आहे द्यायला. मग आई जाते, डब्बा उघडते, डब्यातला एक लाडू त्या बारक्या पोराला देते. माझा दृष्टांत संपला. मला वाटतं दोन्ही पोरांचं साध्य काय आहे, लाडूच आहे. दोघांनाही लाडू मिळाला, दोघांनाही दोघांचं साध्य लाडू आहे, दोघांनाही लाडू मिळाला. फक्त फरक एवढा आहे, एकानं तो पुरुषार्थाने मिळवला आणि एकाने मात्र तो प्रार्थनेने मिळवला. परमार्थातही असंच असतं. कोणतेही ध्येय प्राप्त करण्याकरता एकतर पुरुषार्थानं तिथपर्यंत काही महात्मे जातात. स्वामींच्याच बाबतीत जर विचार करायचा ठरला तर त्यांना वयाच्या 8व्या वर्षी 12 तास ध्यान लागतं, ते बलवान आहेत म्हणून. वयाच्या 22व्या वर्षी जगदंबा शेतामध्ये प्रगट होऊन दर्शन देते, ते बलवान आहेत म्हणून. पण मला असं वाटतं स्वामींना 8व्या वर्षी 12 तास ध्यान लागत होतं, निदान माझ्यासमोर बसलेले 30-40 पुढंच आहेत, आपल्याला किती तास ध्यान लागतं? कीर्तनात तरी लागतं का? कीर्तनात लागतात पण झोपा. ध्यान लागतं का आपल्याला? नाही लागत. आपल्या अंगात तेवढी ताकद का जगदंबेला साक्षात आपल्या समोर प्रगट करण्याची? नाही आपल्याकडे ताकद. मग आमच्याकडे स्वामीने एवढी ताकद नाही ना, पण आमच्याकडे एक पर्याय, एक वाक्य आधी सांगतो. संसार निर्बळाला संधी देत नाही. संसार निर्बळाला संधी देत नाही म्हणजे किंमतच करत नाही. छोटस उदाहरण आहे, गोगलगाय माहिती आहे? गोगलगाय अशी 5-7 फुटाची असते. मग केवढी असते? एवढी एवढी असते. मला सांगा, त्या गोगलगाय कोणाला चावते का? त्या गोगलगायीपासून कोणाला काही त्रास? त्या गोगलगायीचा कोणालाच आणि कसलाच त्रास नसतो. ती बिचारी आपल्या रस्त्याने एक मार्गी बिचारी. उलट पक्षी ज्या व्यक्तीचा कोणाला त्रास नाही, लोक म्हणतात अहो तो माणूस म्हणजे गोगलगायीसारखा हो. म्हणजे एवढा निरुपद्रवी कीटक कोण? ती गोगलगाय. पण तिला कोणी घाबरतं का? ही लहान लहान मुलं तर काट्या टोचून 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 तिला हैराण करतात. बर रस्त्यात जर आली तर तिला घाबरत नाही, तिला टाचानं चिरडून जायची लोकांची तयारी असते. कोणाला? त्या गोगलगायीला. आता पहा,
तेवढ्याच आकाराचा दुसरा एक कीटक आहे, फक्त त्याला पाठीमागून असा आकडा आहे, ज्याला आम्ही आळंदीमध्ये विंचू असं म्हणत असतो. गोगलगाय काय आहे? कीटकच आहे. विंचू सुद्धा काय आहे? कीटकच आहे. पण गोगलगाय दिसल्यानंतर लोक टाचानं चिरडून जातात आणि विंचू दिसला की 5 फूट उडी मारतात. सांगा कशाचा परिणाम आहे? गोगलगाय गरीब आहे आणि विंचवाच्या अंगात बळ आहे. लोकांना माहिती आहे गोगलगायला टाचानं जरी चिरडून गेलो तरी आमचं काही करणार नाही, पण ह्या बाबाला धक्का लागला आणि ह्यानं जर पप्पी घेतली काय मी करू, कोणाला सांगू, संसारात निर्बळाला काहीच किंमत नाही, त्याला कोणी किंमत देत नाही. दुर्बळाचे कोण ऐके घालून या मन, म्हणून निर्बळाला संसार संधी देत नाही, परमार्थ मात्र संधी देतो. जिथे पुरुषार्थाचा प्रांत संपून जातो तिथून प्रार्थनेचा प्रांत चालू होतो. मग पहा आजच्या अभंगाची भूमिका मांडतो ना ह्या वाक्याची, आताच्या विचाराची आणि त्याची जुळवणी करून देतो. काय आजच्या अभंगातली भाषा जर तुम्ही पाहिली तर तशी अमंगळ भाषा आहे. तुमच्या दृष्टीने अमंगळ आहे, यांच्या दृष्टीने तर फार मंगळ आहे. सासरा खपला पाहिजे, सासू मेली पाहिजे, जाऊ बोडकी झाली पाहिजे, नंदेच्या कार्ट्याला खरूच झाली पाहिजे, दादुल्याची आहूत पडली पाहिजे आणि मी एकटीच राहिली पाहिजे. बघा कशा हसायला लागल्या. पण तशी भाषा जर आपण पाहिली तर दिसायला काय आहे? अमंगळ आहे. की एखाद्याला मारणं, एखाद्याच्या मारण्याचा नवस देवाजवळ करणं, आई जगदंबेजवळ करणं, दिसायला भाषा अमंगळ आहे. पण मला असं वाटतं याचं मी जेव्हा चिंतन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करील आणि जेव्हा या मंडपातून तुम्ही उठाल तेव्हा तुम्हाला वाटेल नाही नाही, ह्यांनी सांगितलेला सासरा मेलाच पाहिजे, यांनी सांगितलेली सासू मेलीच पाहिजे, यांनी सांगितलेली जाऊ बोडकी झालीच पाहिजे, यांनी सांगितलेलं नंदेचं कार्ट त्याला खरं झालीच पाहिजे, यांनी सांगितलेल्या दादुल्याची आहुती पडलीच पाहिजे आणि मी एकटीच्या एकटी राहिलीच पाहिजे. अशी नक्कीच तुमची भूमिका होईल आणि ती तुमची भूमिका व्हावी या प्रयत्नात मी राहील, या प्रयत्नात मी राहील. अभंगाची भाषा खरं तर याचा अर्थ सांगण्याची गरजच नाही असं वाटतं. मी पूर्ण अभंग जो म्हटला त्याचा अर्थ कोणाकोणाला कळाला नाही, त्याने हातवर करा बरं. सत्वर पावगे मला भवानी रोडगा वाहिन तुला, अर्थ कळाला की नाही? सरळ आहे. सासरा माझा गावी गेला तिकडंच खपिवे त्याला, अर्थ कळाला की नाही? बोला की अहो सरळ आहे ना. सासरा गावाला गेला तो तिकडंच खपला पाहिजे अर्थ. अहो बोला मला ऐकायला येत नाही, कळाला? सासू माझी फार जाच करते, सासू माझी जाच करते लवकर निर्दळी तिला, अर्थ कळाला की नाही? कळाला. नंदे जाऊ माझी फडफड बोलते बोडकीच कर गे तिला, अर्थ कळाला की नाही? बोला की कळाला. दादूला मारून या होते देणं मोकळीच कर गे मला, अर्थ कळाला की नाही? एका जनार्दनी सगळेच मुरू दे एकटीच राहू दे मला, अर्थ कळाला की नाही? बोला की मग कळाला तर सांगू कशाला, करू का जय विठ्ठल, तुम्ही मोकळे मी मोकळा. नाही, आम्ही अर्थ लावताना असा लावलाय पण नेमका याचा अर्थ काय याचं मात्र चिंतन करायचं. मुळात हे जे आहे ना हे भारूड आहे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी त्या काळाची गरज पाहून जगातल्या त्या काळात असणाऱ्या रूढी या भावनिक शब्दावर आरूढ केल्या म्हणून याला भारूड असं म्हणतात. त्या काळात दारात वेस्कर येत होता, कोलाटी येत होती, जोशी येत होता जो होरा सांगत होता, नवस केले जायचे, भूते असायचा, मसणे असायचे, अनेक भारूड नाथांचे. म्हणून नाथांनी भारूड या काव्य प्रकाराचंही जनक आहेत नाथ महाराज. आणि मी सांगेन अजूनही महाराष्ट्राला ज्या नाथांच्या भारूडांना न्याय देणारा वक्ता भेटलेला नाही, अजूनही भेटलेला नाही. मग ती आध्यात्मिक जागृती असेल, सामाजिक जागृती असेल, ह्या सर्व जागृती नाथाने त्या भारूडातून दिल्या. आता माझा आवाज चलल न चलल पण हे निघू दिला तर थोडासा चलल बी थोडासा बारी. नाथाने त्या काळामध्ये त्यात काय झाले, माझं ऑपरेशन झाले गेल्या महिन्यात घशाचं, म्हणजे जेवढं जमल तेवढं.
बय दारू गड बय दारू गड बय दारू गड बय दार बय दारू गड बय दारू गड बय दारू गड बय दार तुमच्या मनाचे जे दार लावलेत ना ते उघडा आता. किती दिवस लावून ठेवणार आहेत? एवढी मुस्लिमांची जुलमी सत्ता आपल्या राष्ट्रामध्ये आली. मी तत्कालीन 16व्या शतकातलं बोलतोय. मग तुम्ही अजून जागे कसे होत नाही? का जागे होत नाही? बये दार उघड. मग भूते असेल अनेक रूढी ज्या होत्या त्या काळातल्या त्या भावनिक शब्दामध्ये गुंफून नाथाने काय केल्या त्या तुमच्या आमच्या समोर मांडल्या. आणि तत्वज्ञानातले क्लिष्ट क्लिष्ट सिद्धांत अत्यंत सोप्या साध्या आणि सरळ भाषेमध्ये समाजासमोर मांडले. तसंच हा भारुडातील रोडगा नावाचं भारुड आहे. याच्या आधी भूमिका सांगतो मग लक्षणा सांगतो. त्याची भूमिका काय? एक सासूरवासी सासूरवासाला जाचलेली आहे. मुळात एक आहे, सासूरवास आणि माहेर हे दोन शब्द आहेत ना, हे पुरुष प्रकृतीला धरून आहेत का स्त्री प्रकृतीला धरून आहेत? बोला की स्त्री प्रकृतीला. म्हणजे स्त्रीला सासर असतं, स्त्रीला माहेर असतं, पुरुषाला सासर माहेर नसतं. सासर जरी असलं तर सासराला सासरवास मात्र पुरुषांना नसतो. म्हणजे सहसा लग्न झाल्यानंतर मुलगी पतीच्या घरी येते का मुलगा मुलीच्या घरी जातो? प्राय हा मुलगी पतीच्या घरी येते. पण एखादा जर घर जावाई झालाच, एखादा जर घर जावाई झाला अशी मात्र भाषा विचार कोणी बोलत नाही. का हो तुमचा रामू दिसत नाही, आता तो नांदायला गेलाय, ही भाषा नाही. सासूरवास आणि माहेर हे दोन शब्द केवळ केवळ स्त्री प्रकृतीला धरून आहेत. आणि आजच्या अभंगातून हिला सासूरवासातून मुक्त व्हायचंय आणि माहेराला जायचंय. मग मला सांगा, पुरुष मंडळी म्हणतील अहो अहो हा अभंग तर स्त्रियांना करताय, आम्ही गेलं तर चालेल का? तसं नाही. इथं फक्त स्त्री सासूरवासी नाहीये, आपण सुद्धा सासूरवासी आहोत. जो जो जीव आहे, जो जो प्रकृतीच्या अधीन आहे, जो जो प्रकृती आहे तो तो स्त्रीलिंगी शब्द प्रकृती, आणि जो जो प्रकृतीच्या अधीन आहे तो तो सासूरवासीचा. नवऱ्याचा, सासऱ्याचा, नंदेचा, जावाच्या पोराचा, जावेचा हा जर सासूरवास असेल तर आम्हाला कामे नेले चित्त, नेदी अवलोकू मुख, बहुवाटे दुःख फुटो पाहि हृदय, हा आम्हाला काय आहे? सासूरवासाचा. मुळात मला सासर आणि माहेर तुम्हाला व्यवहारातल्या आणि प्रमाणाच्या भाषेनं समजून सांगायचे. सासर म्हणजे काय, माहेर म्हणजे काय? एका शब्दात जर सांगायचं ठरलं, माहेर म्हणजे स्वातंत्र्य आणि सासर म्हटलं की पारतंत्र्य. तुकाराम महाराजाच्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर तुकाराम महाराज म्हणतात, वावरे इच्छावसे घरी आपुले सत्तेचे माहेरी, करवी तैसे आपण करी भिडन धरी चुकल्याची. या चरणातले मुद्दे पहा. वावरी इच्छा वसे घरी, जिथे फिरण्याचं स्वातंत्र्य. आपले सत्तेचे माहेरी, जिथं काही करायची सत्ता आहे. करवी तैसे आपण करी, मनाला येईल ते करता येतं ते माहेर आहे. आणि चुकलं तरी ज्याची भीती वाटत नाही ते माहेर आहे. आणि सासऱ्याच्या उलटच आहे, जिथं फिरण्याचं स्वातंत्र्य नाही, जिथे चुकलं तरी, थोडं जरी चुकलं तरी घाबरावं लागतं. हा सासर आणि माहेर शब्दातला फरक सांगितला. पण नाही जर कळालं तर एका उदाहरणाने सांगतो. उदाहरण खूप गोड आहे की सासर आणि माहेर याच्यातला फरक सांगणार. एक बाई आपल्या शेजारणीजवळ बसली. तिच्या पोराचं आणि मुलीचं नुकतंच लग्न झालेलं होतं. ही शेजारच्या बायला म्हणते, गंगूबाई आणि तिची जी सून आहे
ती मोटरसायकलवर तो पंजाबी ड्रेस घालून पतीसोबत फिरायला निघाली होती. ही शेजारणीला सांगितली, गंगूबाई पाहिलं का आमचं सोम? सोनाकडे पाहून काय म्हणते, पाहिलं का आमचं सोम? मला विचारलं नाही, ह्यांना विचारलं नाही, लग्न होऊन 15 दिवस अजून झाले नाही आणि खुशाल निघाली. निघाली तर निघाली, साडी नसून तरी निघते की नाही? निघाली तसं तो पंजाबी ड्रेस घालून, पण निघाले तर निघाली, जरा बाहेर पाईप मोटरसायकलवर निघाले तरी मी यांना 17 दा सांगत होते बिडकिनची करू नका म्हणून. हे अंदाजे नाव घेतले बरं बिडकिन, मी कोणी असले बिडकिनचे तर माझ्या गाडीच्या काचा फोडत्याला कोणी आपलं अंदाजे काहीतरी नाव घ्यावं म्हणून बिडकिन नाव घेतलंय मी. आणि मग ही का ऐकायच्या भूमिकेत का ती निघून गेली. आणि तशाच भूमिकेत हिची मुलगी पंजाबी ड्रेस घालूनच तिच्या जावयाला घेऊन आली. आता लगेच कॅशेटची बी साइड आहे का, गंगूबाई बघितलं का कसा ग लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय? सासर आणि माहेर तुम्हाला कळालं असेल हा फरक आहे. आणि मग प्रत्येकाला सासर नकोय, काय पाहिजे? माहेर आहे. आपण ज्ञानोबऱ्याच्या भाषेपासून सुरुवात करू. काळी चार धारा बाबा, आणि जोऱ्यात भाता वडा. जाईन गे माये तया पंधर पुरा, जाईन गे माये तया पंधर पुरा, जाईन गे माये तया पंधर पुरा, जाईन गे माये तया पंधर पुरा. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. मी तुम्हाला 3 संतांची प्रमाण दिली, 3 संतांचं म्हणणं पहा. पहिलं दिलं ज्ञानोबरायचं, भेटेन माहेरा आपुलिया, म्हणजे पारतंत्र्य नको स्वातंत्र्य पाहिजे. मी दुसरं प्रमाण दिलं जनाबाई महाराज, बाई बाई जाते ग माहेराला, मला माहेराला जायचंय. तिसरं प्रमाण मी दिलं तुकाराम महाराजाचं, आपुल्या माहेरा जाईन मी आता, सासुरवास कोणालाच नको, सगळ्याला माहेराला जायचंय. मुक्ताबाईचा एक गोडा अभंग आहे, मुक्ताबाई महाराज म्हणतात, ओ बगले सासरी मला आता माहेरास न्यावो, ऐकताय ना, उबगले सासरी मला आता माहेरास न्यावो, सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो. मुक्ताबाई महाराजाचा अभंग आहे. आता मी सासराला उबगले, या सासराला उबगले, आता मला काय करायचं, तुम्ही मला माहेराला न्या. हिने विनंत्या केल्या, पण ह्या सासुरवासनीला त्रास एवढा की तिला काही त्या सासुरवासातून मुक्तता होईना, हिनं प्रयत्न करून मुक्तता होईना. एके दिवशी ती कंटाळलीच आणि तिनं काय केलं मला आधी एक विचारायचंय. औरंगाबादच्या जवळ एखादी नदी आहे का? नदी
आहे ना उकी जवळ, जरा लांब आहे 25 किलोमीटर, पण गोदावरी आहे. गोदावरीत पाणी आहे का? पण पावसाळ्यात होतं का? बोला की गेल्या वर्षी. पण जीव द्यायसारखं होतं का? आता तुमच्याजवळ जायकवाडी असून तुम्ही म्हणता पाणी नाही, म्हणून आम्ही काय म्हणायचं मराठ पुढं परभणी जिल्ह्याने? एक सासूरवासीने एवढी कंटाळली आणि कंटाळून ती पाण्याजवळ जाऊन नदीच्या काठावर बसली आणि तिने ठरवलं आज आपलं जीवन संपवायचं, आता जगायचंच नाही. तिची एक मैत्रीण तिथे आली. ऐका, पुरुषाला मित्र आणि स्त्रीला मैत्रीण पाहिजेच. मी एक वाक्य सांगतो की सीतेला जर त्रिजटा नावाची जर मैत्रीण मिळाली नसती ना, त्रिजटा कधीच मिली असती. माफ करा, सीता कधीच गतप्राण झाली असती. पण आपलं मन हलकं करण्याकरता कोणीतरी विश्वासाचं एक केंद्र अर्थात कंसात मैत्रीण पाहिजे. पण मैत्रीण बरं, कोणाजवळही आपलं मन मोकळं करू नये. तुम्हाला सांगायची गरज नाही, ही घाण सवय यांना लय. घरात काही झालं की शेजानीला सांगत बसतात आणि तिला विचारलं का गं सांगितलं काय ना, माय मन मोकळं केलं म्हणते. अगं तू मन मोकळे करते पण ती मोकळ्या मनानं पुंडलिक नगरमध्ये पेरी ती ध्यानात ठेव. मन कुठं मोकळं करावं? एक मैत्रीण मैत्रीण पाहिजे. याचे मी सगळे आध्यात्मिक अर्थही तुम्हाला सांगणार आहे. मैत्रीण पाहिजे. ती मैत्रीण आली, तिनं विचारलं का गं तू एवढी चिंता तुर का? ती म्हणजे गं तुला काय सांगू आता, घरी सासऱ्याचा जाच मला भारी, जाच मला भारी, सासू मोठी भांडखोर मजन पाहे बरी, मजन पाहे बरी, पतीला गिराग येतो जीव माझा राहीना, पतीला गिराग येतो जीव माझा राहीना. काय सांगू तुला, घरी सासऱ्याचा जाच मला भारी, सासू मोठी भांडखोर मजन पाहे बरी, पती लागी राग येतो जीव माझा राहीना. अगं मी कंटाळे सासूरवास, आणि आता ठरवलं आता जीवन संपवायचं, जीवनच आत्महत्याच करायची. तिने बाई एवढा पवित्र नरदेव मिळाला तू आत्महत्या करायला लागली, मग करू काय? अगं जाना माहेराला काय उपयोग नाही. गेल्या वर्षी असंच झालं आणि माहेरात जाऊन बसले, 8 दिवस राहिले, महिनाभर राहिले, परत इकडचे 4 माणसं इकडचे 4 माणसं एका जागी आली, बैठक घेतली आणि मला माझ्या पाठीवरून हात फिरून माझी मावशी कशी म्हणते, बाई पावसानं बुडवलं आणि नवऱ्यानं तुडवलं, कोणाला सांगायचं, पुन्हा आणून घातलं म्हणजे मला इथे. अनेक उपाय केले मी, आता नाही, आता ठरवलं जीवन संपवायचं म्हणजे संपवायचं. ती म्हणजे अगं पण तू मरते कशाला, मग मी करू काय, पर्याय काय? म्हणे एक पर्याय, तू माझ्यासोबत चल. म्हणे कुठं? सोनईला. सोनईला काय? सोनईला लय कडक ठाण. कोणती देवी? तिथं अण्णाई नावाची एक जगदंबा आहे. अण्णाई नावाची जगदंबा आहे. उदो बोला. तुम्हाला अडचण आहे का काही? उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला. सद्गुरु माऊली चाव, आमची सद्गुरु माऊली तिथं सोनईला आहे. चल मग, ती देवी एवढी कडक ठाण आहे, ती लय नवसाला पावते. अगं तुला माहितीये का, ते गणपतराव त्यांना पोरगा नव्हता, त्यांना पोरगा नव्हता, पण ह्या देवीला नवस केला, नवसाला पावली हो, फार कडक ठाणे. नवसिंहे माझे नवसिंहे, वो नवसिंहे माझे नवसिंहे, वो नवसिंहे माझे नवसिंहे, नवसिंहे माझे नवसिंहे, वो नवसिंहे माझे नवसिंहे, वो नवसिंहे माझे नवसिंहे, नवसिंहे माझे नवसिंहे, नवसिंहे माझे नवसिंहे. पंढरीचे दैवत विठ्ठले, पंढरीचे दैवत विठ्ठले, विठ्ठले विठ्ठले, वो नवसिंहे माझे नवसिंहे, वो नवसिंहे माझे नवसिंहे. आता तिथे
ज्ञानोबराय म्हणले पंढरीचे दैवते विठ्ठले नवसी हो। आणि आपण या मंडपात आज खरं तर संतांच्या वचनाला वेगळं म्हणायची परवानगी नाही म्हणून आपण टाळपकाजवर म्हणलो नाही, पण भावनेत हे म्हणू सोनईचे माते नवसी हो म्हणू। कि मग ही नवसाला पावणारी आहे, आपण तिथं जाऊ आणि त्या देवीला नवस करू, मग ती प्रसन्न होईल ना। चल, आणि मग ती मैत्रीण तिला घेऊन देवीकडे गेली आणि मग तिने देवीकडे काय केला, नवस केला। अशी अभंगाची एक भूमिका आहे। आता याची लाक्षणिक भूमिका सांगतो। साधक जेव्हा संसारामध्ये राहतो तेव्हा तो विकाराला पक्का त्रासलेला आहे। कामे नेले चित्त ने दियावलो कुमुख अवलो कुमुख बहु वाटे दुख तो पाए हृदय बहु वाटे दुख तो पाए हृदय कामे नेले चित्त ने दियावलो कुमुख अवलो कुमुख बहु वाटे दुख तो पाए हृदय बहु वाटे दुख तो पाए हृदय आणि देवाचं मुख मला अवलोकू देत नाही, बहु वाटे दुःख, त्यामुळे मी फार दुःखी आहे। का गा सासुरवासी मज केले भगवंता, म्हणजे विकाराला साधक जाचलाय की नाही? कोण या हे कामक्रोधादी विकार? हे सामान्य नाही दादा, साधक जाचतो। कारण का? ह्या कामानं चांगल्या चांगल्याची वाट लावली, चांगल्या चांगल्याची यादी दिली। यादी एकनाथ महाराजांनी काळी चारधारा बाबा तो केवळ पंचानन येड कामदन 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 मारिले शंकरा धडक मारिले शंकरा आकेला ब्रह्म्याचा मातेरा आकेला ब्रह्म्याचा मातेरा इंद्रचंद्राजी दरारा इंद्रचंद्राजी दरारा लाविला जेने तो केवळ पंचानन येड कामदन तो केवळ पंचानन येड कामदन हे धडक मारिली नारदा मारिली नारदा धडक मारिली नारदा मारिली नारदा केला रावणाचा चेला दुर्योधना मारिली गदा दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण तो केवळ पंचानन येड कामदन चांगल्या चांगल्याशी धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्रचंद्राशी दरारा धडक मारिली नारदा केला रावणाचा चेंधा। मग एवढी मोठी मोठी माणसं जर या कामानं त्रस्त केली तर आमच्या सारख्याचं काय? मग साधना करताना साधक थकून जातो आणि मग आपलं जीवन संपवावं की काय असं त्याला वाटतं। जया अभ्यासाची घरटी यम नियमाची ताटी जे सदा मना ते मोठी धरून आहाती तेही किजती कासावीसी या इंद्रियाची प्रौढी ऐशी। हे इंद्रिय एवढे त्रास देतात त्या साधकाला, त्याला वाटतं जीवन संपवलेलं बरं, मात्र त्याचा दैवयोग चांगला, त्याचं भाग्य चांगलं। एक चिंतन मधात मांडून जातो, थोडं विषयाला जरी दुरान्वयाने असेल तर गोड आहे। काही ठिकाणी प्रमाणात असे भाग्याचा उदय येते हे जोडी संत पाय, आपल्या भाग्याने संत भेटतात। आणि अशी प्रमाणं आहेत जरी जग जेठी कृपा करुणा केली
बहुआ वगडा असे संत भेटी, तरी जग जेठी करुणा केली। म्हणजे देवाच्या कृपेने संत भेटतात आणि आपल्या भाग्याने संत भेटतात। मग भाग्याने भेटतात का कृपेने भेटतात? नेमकं कशाने संत भेटतात, कोणत्या कारणाने सद्गुरू भेटतात? तर संगती फार गोड लावली। तुम्हाला जर सद्गुरूचा शोध घ्यावा लागला आणि मग सद्गुरूचा शोध घेत घेत तुम्हाला सद्गुरू भेटले तर समजून जावं तुमच्या पुण्याने तुमच्या भाग्याने भेटले। मात्र तुम्हाला सद्गुरूची भेट घ्यावी लागली नाही, सद्गुरू तुम्हाला भेटायला आले, समजून जावं देवाच्या कृपेने भेटले। म्हणून सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, सद्गुरू भेटले। आणि मग सद्गुरू नावाचे सखा या साधकाला भेटतात आणि मग या साधकाला त्या अधिष्ठानाजवळ त्या देवीजवळ घेऊन जातात। आता जर आपल्याला चिंतन फिर सद्गुरूंकडे लावायचं असेल तर थकलेल्या विकाराला त्रस्त झालेल्या साधकाला देवरूपी सखा भेटतो। कारण परमात्मा काय आहे? सखा आहे। देवही सखा आहे आणि संतही सखे आहेत, दोन्हीला प्रमाणित पहा। देव सखा जरी देव सखाय आणि मैत्र करुण एवच, संतालाही मित्र म्हटलंय आणि देवालाही मित्र म्हटलंय। देवरूपी मित्र भेटतात आणि ते सद्गुरूकडे नेतात आणि मग ही सासुरवासीन देवीकडे गेली। जाताना फार घाबरत गेली, तिथं जाऊन पाहिलं तर गर्दीच गर्दी भाविकांची होती, पण हिनं ऑनलाईन पास काढल्यामुळे हिचा नंबर लवकरच लागला। ही देवी समोर उभी राहिली आणि त्या देवीला काय म्हणते अभंगाचं पहिलं सतवर पावगे मला, 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 सतवर करते। पहिले चरण सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा हिन तुला। चिंतनाचा नियम आहे, आधी वाक्याचा अन्वय करायचा असतो आणि अन्वयामध्ये आधी संबोधन असतं। या चरणामध्ये देवीला संबोधन दिलं भवानी आई, हे भवानी आई मी तुला रोडगावा येईल, मला सत्वर प्रसन्न हो। आता भवानी हा शब्द वापरला। आता भवानी शब्दाचा अर्थ काय? भवानी शब्दाचा अर्थ लय गोड, पण या बायानं त्या शब्दाची वाट लावून टाकली। कोणत्या शब्दाची? भवानी। एखादी बाई जर अशी निघालीच कुठं बाजारात, निघाली बघा तुम्हालाही पाठ आहे का? भवानी शब्द तुम्ही जेवढ्या उपेक्षेने वापरता तेवढा उपेक्षित शब्द नाही आहे। भवानी शब्दाचा अर्थ किती गोड आहे। भव म्हणजे संसार आणि म्हणजे जी साधकाला भवनाम संसारातून बाहेर आणी ती भवानी, बाकीच्या घटक भवान्या, मग बाकीचं नाही बोलत मी। ही भवानी कोणती आहे? जी साधकाला संसारातून काय करते? बाहेर आणते। साधकाला संसाराच्या त्रासातून बाहेर काढते। आणि अशा भवान्या दोनच आहेत या जगात, अशा भवान्या दोनच आहेत। मी पत्ता देतो फक्त, सगळा विस्तार करत नाही। येथे एक चिलीला तरले जे सर्व भावे मज भजले, तया आईल थडीच सरले माया जळ, देवी नावाची भवानी। आणि जया सद्गुरु तारू पुढे अनुभवाचे कासे गाडी, म्हणजे संत नावाची भवानी किंवा देव नावाची भवानी, हे भवानी आई मला सत्वर पाव, लवकर प्रसन्न हो। लवकर का बरं? गडबड का करते ही? कारण एक सांगतो, बाळा तुझं नाव काय? बळीराम। छान गोड नाव आहे, बळीराम आहे। तुला बळी म्हणलं तर चालेल ना, काही वाईट नाही वाटायचं ना। हां बळी, मला सांग,
माणसाला बंगला गाडी पैसा अडका वैभव हे तारुण्यात भेटावं का म्हातारपणी भेटावं? तारुण्यात भेटावं. कारण काय? म्हातारीपणी भेटून काय उपयोग आहे? उपयोग काय? आमच्या मराठवाड्यात आमच्या परभणी जिल्ह्यात एक म्हण आहे, घर भरलं ना आता तोंड धरलं म्हणतात.